कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील व्यावसायिकांना रुपांतरित कराच्या नोटिसा बजावण्यात आल्यात व्यावसायिकांकडून घरफाळा तसंच अन्य कर भरले जात असताना कर करसारखा रुपांतरित कर लागू करू नये अशी मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळानं करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना या मागणीचं निवेदन सादर केलं करवीर तहसीलदार कार्यालयाकडून सुमारे सतरा हजार व्यावसायिकांना रुपांतरित कराच्या नोटीस बजावण्यात आलेत या नोटीसमध्ये व्यावसायिकांकडून अकृषक आकारणीच्या पाचपट रुपांतरित कर आणि चाळीस पट दंडाची मागणी करण्यात आली आहे या नोटीसनुसार व्यावसायिकांना तीन लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत रुपांतरित कर भरावा लागणार आहे हा रुपांतरित कर म्हणजे जिजिया कर असून तो रद्द करावा अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीनं प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर करण्यात आलं महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक जर घरफाळ आणि इतर कर महानगरपालिकेकडे भरत असतील तर महसूल विभागानं कशाच्या आधारे या नोटीस बजावल्यात अशी विचारणा जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी केली प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना रुपांतरित कराबाबत कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण युवासेनेचे हर्षल सुर्वे यांच्यासह शिवाजी जाधव शशिकांत बिडकर राजू जाधव आदी उपस्थित होते